राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 122व्या जयंतीनिमित्त डॉक्टर प्रकाश कांकरिया परिवाराच्या वतीनं आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. शिबिर उद्घाटन प्रसंगी मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मनोत, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, शिबिराचे आयोजक डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, डॉक्टर वर्धमान कांकरिया, रत्नप्रभा छाजड, मर्चंट बँकेचे चेअरमन आनंदरामजी मनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायट, संचालक सुभाष भांड, मीनाताई मनोत, किशोर गांधी, संजय बोरा, संजय चोपडा, किरण कांकरिया, नरेंद्र बाफना, डॉक्टर विजय भंडारी, संतोष बोथरा, निखिल लोढा, बाबूशेट लोढा, आशिष भंडारी, मिलापचंद पटवा, सुभाष मनोत, प्रकाश छल्लाणी, डॉक्टर कौस्तुभ घोडके, नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी नेत्रालय विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. आज अहमदनगर मधील एक ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांचं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा एक आदर्श घेतला जात होता, ज्यांचा कडे पाहिल्यावरती सामाजिक कार्य काय असत ते त्याचं एक ज्वलंत बुद्धिमंत उदाहरण आमचे आदरणीय भाऊसा श्री असिमली साहेब पुणे, मग ती मर्चंट बँक असो, श्रावक संघ असो, आनंदधाम असो, किंवा वेगवेगळे सोशल प्रोजेक्ट, मग पांढरा पोस गोरक्षण संस्था असो, त्यामध्ये एक आत्मीयता आणि एखाद्या माणसाने त्यामध्ये झोपून दिल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येतात तर ते या संस्थांकडे पाहिल्यावरती होतं. आणि आजही या वयामध्ये शारीरिक तंदुरुस्ती आहे, शारीरिक स्वस्थता बरोबर नाही आहे पण मानसिक स्वस्थता पूर्ण आहे आणि योगदान किती द्यावं लागतं तर त्यापेक्षा जास्त योगदान आज भाऊसा या वयामध्ये देऊन आमच्या सगळ्या पिढीला या तरुण पिढीला एक उदाहरण त्यांनी निर्माण केलेलं आहे असे आदरणीय भाऊसा यांनाही तुमचं आमच्या शेतात आमचं जे 100 तुम्ही पावी ही आचार्याची चर्चा मी प्रार्थना करतो. तर परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं, सुदृढ आयुष्य द्यावं. तसेच आज सचिन भाऊ जगताप संपूर्ण जगताप परिवार म्हणून अरुण काका असो, जे आमदार संग्राम भाई असो, सचिन भाऊ असो, आणि आज तुमचं शरदकार आयोग म्हणजे आज त्यांचा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मानवतेच्या मंदिराच्या वतीने तुम्हाला खूप सारी ऊर्जा मिळावी, खूप सारी शुभेच्छा मिळाव्या, खूप सारे आशीर्वाद मिळावा. कारण उपस्थित मान्यवरांनी आचार्यश्रींचा विचार प्रत्यक्षात अंमलात आणला जात असल्यानं हॉस्पिटलचं कौतुक केलं. दीन दुबळ्या लोकांची सेवा करण्याची व्यवस्था करावी. आदर्श श्री महाराजांनी सोशल फेडरेशन ऑफ सांगितली आणि हे काम करायचं त्यांच्यावर आग्रह केला, त्याप्रमाणे जे सोशल फेडरेशनने या हॉस्पिटलची निर्माण केली. आणि आज जर या हॉस्पिटलकडे जर पाहिलं ह्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस फार वाढून राहिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे बायपास काही हजारो लोक बायपास फार स्वस्थान केलेले आहे आणि इतरही चार्जेस इतर हॉस्पिटलपेक्षा 25-50% कमी चार्जेस येत आहे. मी डॉक्टर कौस्तुभ घोडके, आनंदऋषीजी नेत्रालयाबद्दल थोडी माहिती सांगतो. 2017 साली आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने आपण आनंदऋषीजी नेत्रालय ही स्वतंत्र शाखा सुरू केली आणि मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 4 वर्षामध्ये आपण 50,000 अधिक नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केवळ मोतीबिंदूच नाही तर नेत्रपटलाच्या शस्त्रक्रिया असतील, मागच्या पडद्याच्या रेटिनाच्या सर्जरी असतील किंवा कालबिंदू आजाराच्या सर्जरी असतील, या सर्व सर्जरी आपण आपल्या संस्थेमध्ये संपूर्ण पूर्णत्वाला नेलेल्या आहेत. आणि विशेषत्वाने आपल्याकडे मागच्या पडद्याचे म्हणजे रेटिनाचे तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळे गेल्या साधारण 1.5 वर्षामध्ये 200 अधिक मागच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया आपण पूर्णतः मोफत इथे रुग्णांना पुरवल्या आहेत. त्याचबरोबर बालरुग्ण, बालनेत्र चिकित्सक, कानबिंदूचे तज्ज्ञ, त्याचप्रमाणे रुग्णाचे तज्ज्ञ आपल्याकडे व्हिजिटिंग असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शस्त्रक्रियाही आपल्या इथे करतात. 50,000 शस्त्रक्रियांसोबत जवळपास 2.5 लाखांहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी आपण नेत्रालयात पार पाडली आहे. 25 ऑगस्ट पासून नेत्रदान पंधरवडा सुरू आहे संपूर्ण भारतामध्ये.
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा अशा प्रकारच्या पॅटर्नखाली या नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी, लोकशिक्षण व्हावं, अंधश्रद्धा नाहीशी व्हावी आणि सर्वांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या संपूर्ण समाजामध्ये भारतामध्ये व्हावेत असा त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आज मी सर्वांना अपील करेन की आज नेत्र शिबिर तर आहेच, सर्वांचे मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, मागचा पडदा वगैरे वगैरे सगळे उपचार अत्यंत योग्य रीतीने होणारच आहेत आणि सर्वांना चांगली दृष्टी लाभणारच आहे. पण आपण गेल्यानंतर सुद्धा, आपण मृत्यू पावल्यानंतर सुद्धा आपण डोळ्याच्या रूपाने जिवंत राहू शकतो. आणि हे सत्य आहे की एका व्यक्तीने जर नेत्रदान केलं दोन व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते आणि त्या दृष्टीच्या रूपाने आपण परत जिवंत राहतो. ही किती मोठी निसर्गाची किमया आहे आणि ईश्वराची देणगी आहे. याचा आपण वापर करूया, आपल्या जीवनामध्ये संकल्प करूया. मी सर्वांना विनंती करेन की राष्ट्रीय नेत्रदान या जनजागृती अभियानामध्ये, लोकशिक्षण अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. प्रमुख पाहुणे की सचिनजी जगतात, तसेच श्रीमान श्रीमती म्हणून हे अध्यक्ष जयंतराव साहेब, श्री आनंदरावजी म्हणून चेअरमन ऑफ मर्चंट बँक, श्री सुभाषजी भांडसाहेब संचालक मर्चंट बँक, श्रीमान विरंजी कांतजी साहेब, श्री संजयजी बोरा डायरेक्टर मर्चंट बँक, सर्व मर्चंट बँकेच्या सभासदांचा मी अध्ययन सोशल फेडरेशनने आनंद आभार मानतो. तसेच आजच्या शिबिराचे प्रमुख आयोजक डॉक्टर प्रकाशजी कांकरिया, डॉक्टर सुधा सुधाबाई कांकरिया, डॉक्टर वर्धमानजी कांकरिया, किरणजी कांकरिया, रमेशजी शाजे व ताई शाजे यांचं मी सर्वांचं आनंदश्री हॉस्पिटल व आनंदश्री हॉस्पिटल जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. आजच्या शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर प्रकाशजी कांकरिया, डॉक्टर सुधाबाई कांकरिया, डॉक्टर वर्धमान कांकरिया. या शिबिरात 520 रुग्णांची मोतीबिंदू, रेटिना आदी डोळ्यांच्या विकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.